नमस्कार मित्रांनो मी शंभूराज तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर स्टॉक मार्केटच्या व्हिडिओच्या शोधत आहात आणि तुम्हाला बेसिक टेक्निकल फंडामेंटल फ्युचर ऑप्शन्स ह्या गोष्टी शिकायच्या आहात तर मित्रांनो तुम्ही अगदी योग्य जागेवर हो आहात त्यामुळे चॅनेलला जर सर्वप्रथम भेट देत असाल तर चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकनलाही प्रेस करा जेणेकरून ज्या भविष्यात अपडेट्स येतील त्या तुमच्यापर्यंत तात्काळ पोहोचतील तसेच तुम्ही ज्यावेळी पण आपले व्हिडिओ पाहताल आणि त्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्या तर तुम्ही नक्कीच लाईक देण्याचाही विचार करू शकता मित्रांनो सुरू करूया आजच्या व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट मी तुम्हाला सांगेन की जी पण माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याशी शेअर करणार आहे ती फक्त एक शैक्षणिक आणि एज्युकेशनल पर्पजने देतोय याचा कोणताही खरेदी आणि विक्रीचा सल्ला होत नाही मित्रांनो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो मार्केट किती पडणार निपटी इथून किती पडू शकते खरेदी करावी का नाही शेअर्स लॉसमध्ये आहेत एसआयपी मध्ये काय करावे ज्या ज्यांनी गेल्या वर्षी सुरू आहेत मोस्टली काय सगळं मायनस दिसतंय सगळा पोर्टफोलिओ रेडमध्ये गेलाय काय करावं मित्रांनो तुमच्या ए टू झेड प्रश्नांची उत्तर मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि एक गॅरंटी मी तुम्हाला देतो की व्हिडिओ पाहिल्यानंतर ना तुम्ही जाताना एक लाईक नक्कीच देऊन जाताल एवढी महत्वाची आणि डिटेल माहिती मी तुमच्यापर्यंत घेऊन येतोय मित्रांनो चला सुरू करू याच्या व्हिडिओला पहिली गोष्ट आपण बघूया रिझन मोस्टली सगळ्यांनाच माहिती आहे की रशिया आणि युक्रेनचं युद्ध चालू आहे त्या युद्धाच्यामुळे काय झालेलं आहे की मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड होते परंतु मित्रांनो हे रिझन एक तत्काळ आहे म्हणजे एक न्यूजमुळं मार्केट पडतंय तुम्ही जर मला बऱ्याच दिवसापासून फॉलो करत असाल तर ज्यावेळी पण निपटीने अठरा हजार सहाशेचा एक टॉप बनवला होता गेल्या वर्षी तिथून मार्केट क्रॅश होत होतं मोस्टली माझा डिसेंबर महिन्यामधील कोणताही वेबिनार बघा किंवा तिथपासूनचे सगळे पुढचे वेबिनार बघा किंवा अगदी माझा जो टेलिग्राम आहे शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे की जिथे मी मार्केटचे अपडेट्स वगैरे देत असतो डिसेंबर महिन्यापासून मी तुम्हाला ओरडून सांगत होतो की मार्केट इथून क्रॅश होणार सतरा हजार सहाशे सतरा हजार चारशे ओके असे टार्गेट्स मी त्यावेळी पण दिले होते नॉर्मल मार्केट तिथपासून जोरदार खालच्या दिशेने येत नक्कीच तुम्हाला पुढेही सांगतो अजून कुठे जाऊन थांबेल काय केलं पाहिजे जसं मी दोन हजार वीस साली मंदीतील संधी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन आलो होतो तशीच ही संधी पुन्हा एकदा शोधायचा चान्स आपल्याला आलेला आहे आणि खूप चांगली गोष्ट आहे जर तुम्हाला एक चांगली इन्व्हेस्टमेंट सुरू करायची आहे तर एक चांगली ऑपॉर्च्युनिटी तुमच्या पुढे उभी राहते याचा आनंदाने स्वागत करावं असं मला सगळ्यांनी वाटतं तर लक्षात ठेवा सांगायचा मुद्दा हाच की रशिया आणि युक्रेन हे रिझन नाही आहे मोस्टली काय झालं होतं तुम्ही जर एक ऑब्झर्व केलं असेल दोन हजार वीसपासून पासून मार्केटने जवळपास सहा हजार सातशेच्या लो पकडून तिथून अगदी जोरदार अठरा हजार सहाशे पर्यंत ट्रेमेंडस रॅली दिली होती या रॅलीमध्ये खूप सारे नवीन इन्व्हेस्टर्स आले होते भयानक पैसा मार्केटमध्ये पंप झालाय बरोबर इन्व्हेस्टर्सने खूप साऱ्या प्रमाणामध्ये म्युच्युअल फंडांमध्ये इन्व्हेस्ट केली आहे म्युच्युअल फंडांना पर्याय नव्हता एवढी इन्व्हेस्टमेंट मार्केटमध्ये केली आहे गरज नसताना त्या स्टॉकची व्हॅल्यू नसताना पण भरपूर इन्व्हेस्टमेंट झाल्यामुळे काय झालं की मार्केट एक ओव्हर व्हॅल्यूड सिच्युएशनला गेले ओके आणि इथून करेक्शन येणं गरजेचंच होतं आणि ही न्यूज ही फक्त एक कारण आहे मित्रांनो कारण मी तुम्हाला सांगेन की जसं माझ्यासारखा एक माणूस सांगतोय की बाबा मार्केट पडेल येणाऱ्या काळामध्ये हजार दीड हजार दोन हजार पॉईंट करेक्शन येईल की जे मी डिसेंबरमध्ये सांगत होतो सा सा की तिथे युद्धाचं कोणताही मागमूस नव्हता ओके सांगायचा मुद्दा असा की टेक्निकली मार्केट पडतंय आणि पडायला पाहिजे का हे थोड्याच वेळा तुम्हाला क्लिअर होऊन जाईल बरोबर आता तुम्हाला समज असं रिझन काय तर ऍक्च्युली ओव्हर व्हॅल्यूड झालं होतं खूप सारा पैसा मार्केटमध्ये आला होता आणि काय जर एकदम मार्केट असं जर मोठ्या प्रमाणात वाढत गेलं ते करेक्शन नाही आलं तर मोठ्या प्रमाणात कधीतरी क्रॅश होऊ शकतं जी खूप रिस्की गोष्ट आहे जशी वीस साली झाली किंवा दोन हजार आठ साली झाली ओके आता पुढे जाऊया की नॉर्मली सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की पुढच्या लेव्हल्स काय आता एक सिंपल फंडा सांगतो ज्यावेळी पण मार्केट एखादा पासून एक टॉप बनवतं तिथून ते नॉर्मली एक करेक्शन देत असतं बरोबर आता हे करेक्शन जर नॉर्मली पाच ते दहा टक्क्याच्या आसपास असेल तर त्याला एक नॉर्मल करेक्शन बोलतात की जसं आपण सतरा हजार शंभर ही एक लेवल काढली होती किंवा अगदी सतरा हजार आठशेपर्यंत एक लेवल सांगितली होती की मार्केट पडेल सोळा अठरा हजार सहाशेपासून सतरा हजार आठशे एक नॉर्मल करेक्शन होतं मार्केटचं की जे सतरा हजार पाचशेपर्यंत तिथून बाउन्स बॅक अपेक्षित होतं परंतु त्याच्या पुढे दहा ते पंधरा टक्केचं ज्यावेळी पण करेक्शन येतं त्याला एक हेल्दी करेक्शन बोलतात सोळा हजार आठशे ते सोळा हजार चारशे या लेवलमध्ये आलेलं आहे आता ज्यावेळी पण मार्केट हे पंधरा ते ती तीस टक्क्याच्या आसपास करेक्ट होतं ह्याला नॉर्मली एक क्रॅश बोलला जातो ओके मार्केट क्रॅश झाला असं बोलतो आता त्या सिच्युएशन मध्ये मार्केट उभं आहे आहे मार्केट आणि खाली पडेल का अजून शंभर टक्के पडायला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पडेल लक्षात ठेवा काय याचं रिझन पुढे पुढे देत राहतो मी तुम्हाला ओके त्यामुळे सांगायचा मुद्दा असा आहे की आपण तिसऱ्या फेजमध्ये आहोत नॉर्मल करेक्शन पाच ते दहा टक्के दहा ते पंधरा टक्के एक ॲव्हरेज किंवा हेल्दी करेक्शन बोललं जातं पंधरा ते तीस टक्क्याच्या रेंजमध्ये एक मोठा क्रॅश कंडिशन असते की जिथं मोठ्या प्रमाणात मार्केट पडत असतं त्या फेजमध्ये आपण जाऊन उभे आहोत आता पुढे काय होईल नक्कीच काय होणार तर रशियाचं युद्ध हे ए फेजमध्ये नॉर्मली म्हणजे काय तर तुम्हाला एक थोडक्यात फंडा सांगतो की जसं हे बाजार मार्केटचा परिणाम आता वॉरची इम्पॅक्ट काय होतील लक्षात ठेवा हे रशिया आणि युक्रेनचा वॉर हे पहिला फेज आहे लक्षात ठेवा ए फेज बोलू आपण हो याला याच्यामध्ये काय झालं की युद्ध झालं डायरेक्ट डायरेक्ट याच्यानंतर ना काय होणार आहे आता बिझनेस इम्पॅक्ट दिसायला सुरुवात होईल म्हणजे काय तर रशियावर बरेच देश बंदी घालतील तुम्ही ऐकता युरोपियन कंट्रीज अमेरिकन किंवा बाकीचे देशील काही देश सपोर्टमध्ये येतील किंवा काही लोक काहीच करणार नाहीत याचा प्रॉब्लेम काय होणार जे सपोर्टमध्ये येतील किंवा जे आपल्यासारखे कंट्री ज्या तटस्थ राहील यांनाही भविष्यात धोका संभवतो म्हणजे युद्धाचं नाही परंतु बाकीच्या कंट्री म्हणतील की तुम्ही ॲक्शन घ्यायला पाहिजे होती त्यामुळे इन केस आपल्यावर जर छोटे मोठे सँक्शन टाकले तर ही मार्केटला पडायला अजून पुरेसं रिझन आहे बरोबर हे रिझन झालं दुसरं तिसरं रिझन आपल्या महत्त्वाच्या इलेक्शन्स आहेत की जे आपल्या देशातलं मोठं राज्य आहे जिथे इलेक्शन किंवा देशाचा प्रधानमंत्री ठरवला जातो असं उत्तर प्रदेश राज्य आहे तर उत्तर प्रदेशचे रिझल्ट हे खूप मोठे इम्पॅक्टिव्ह असतात ते जर इन केस निगेटिव्ह लागले की जी आत्ताची पार्टी आहे त्यांच्या विरोधात जर गेले तर तिथून मार्केटला एक रिझन आहे अजून पडायला ते अजून पडू शकतं की कि हे किती पडू शकतं तर नॉर्मली मार्केट नॉर्मली इथून सोळा हजार दोनशे जी आजची लेवल होती जिथून मार्केटने बाउन्स बॅक केलं त्याच्यानंतरनं किती पडणार आहे सोळा हजार दोनशेची खालची लेवल जी असणार आहे ती आता मार्केटने ब्रेक केलेली आहे त्यानंतरनं सोळा हजार पंधरा हजार आठशे आणि पंधरा हजार पाचशे हे नॉर्मल इथपर्यंत आहे पंधरा हजार पाचशेच्याही खाली जाऊ शकतं परंतु तो येणारा काळ ठरवेल आत्ता सांगू शकत नाही आत्ताच्या फेजनुसार पंधरा हजार पाचशे ते पंधरा हजार आठशे ही एक रेंज आहे इथं येऊन तो बाउन्सबॅक देऊ शकतो ओके अंदाजाला हे कोणतंही तुम्हाला खरेदी विक्री नाही सांगत एक तुम्हाला लेवल्स देतोय याचा स्टडी करा कारण तुमच्या पोझिशन्सला फायदा होणार ओके समजलं ज्यांना आहे काय होईल कुठे होईल हे सगळं रिझन सांगितले याच्यामध्ये ओके म्हणजे काय आता एक मुद्दा सांगतो याच्यामध्ये लक्षात ठेवा जरी रशिया युक्रेनचं युद्ध झालं इन केस इम्पॅक्ट काय पडेल आता जर तुम्ही आत्ता बघितलं तर सगळ्यात मोठा इम्पॅक्ट कुठल्या गोष्टीवर पडणार आहे तर ऑइल सेक्टर सगळ्यात मोठा कारण जगातलं ऑइल सेक्टरमधलं पंधरा ते वीस टक्के ऑइल प्रोडक्शन रशियामधून होतं गॅस प्रोडक्शन तिथून होतं बरोबर त्यामुळे ऑइल गॅस किंवा अगदी इडिबल ऑइल्स जे आपलं खाद्य तेल आहे त्याच्यावरही फरक पडेल म्हणजे तुमच्याकडे जर ते शेअर्स असतील तर तिकडे लक्ष ठेवा नॉर्मली ओके त्याच्यानंतर ना ॲग्रिकल्चर सेक्टरवर खूप मोठा इम्पॅक्ट जाणवू शकतो कारण काय होतं अन्न धान्याचा तुटवड्यापासून खूप मोठ्या सुरुवात होतात ज्यावेळी बंदी घातली जाते त्यामुळे ॲग्रिकल्चर सेक्टरवरही लक्ष राहू द्या महत्त्वाचा मुद्दा येतो ऑटोमोबाईल सेक्टर मित्रांनो मला एक भीती होती की नॉर्मली चायना आणि ताईवान हा पण एक खूप मोठा हॉट मुद्दा होता की ज्याच्यामुळे सेमी कंडक्टर्सवर वर इम्पॅक्ट पडू शकतो इन केस एखादी न्यूज येणाऱ्या काळामध्ये येते त्या रिगार्डिंग तरीही ऑटो सेक्टर अजून क्रॅश होऊ शकतं ऑटो सेक्टर जोरदार पडतं आणि अजूनही येणाऱ्या दिवसामध्ये पडेल नॉर्मली जर तुम्ही टाटा मोटर्स फॉलो करत असाल तर टाटा मोटर चारशे वीस आल्याशिवाय गर्दी करू नका हे डिसेंबरमध्ये मी सांगून ठेवलं होतं आता मला थोडंच भविष्य माहिती आहे परंतु मला टेक्निकल माहिती आहे त्या टेक्निकलच्या जोरावर मी सांगितलं होतं आणि ह्याला प्रूफ काय माझा टेलिग्रामला जावा स्क्रोल स्क्रॉल करा सगळ्या तुम्हाला माहिती इन डीपमध्ये इन डिटेलमध्ये दिसेल की तिथे मी माझे व्ह्यूज वगैरे सांगत असतो रोजच्या रोज ओके तर समजलं महत्त्वाचा मुद्दा ऑइल सेक्टर ॲग्रिकल्चर सेक्टर आहे त्याच्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टर आणि मेटल सेक्टर हे इम्पॅक्टिव्ह सेक्टर राहतील तिथे कॉस्ट वाढीचा धोका संभवतो किंवा ह्या सेक्टर्समध्ये येणाऱ्या काळामध्ये मो मोठ्या प्रमाणामध्ये अप्स अँड डाऊन्स आपल्याला पाहायला मिळतील तिकडे फोकस ठेवा ओके आता त्याच्या पुढचा रिझल्ट येतो ट्रेंड काय राहू शकतो मार्केटचा येणाऱ्या काळामध्ये ओके तर नॉर्मली लक्षात ठेवा जसं हो, आता डाऊन ट्रेंडमध्ये करेक्शन फेजमध्ये मार्केट आहे बी फेजमध्ये मार्केट आहे त्याच फेजमध्ये राहील अजून एक संभवतो की नॉर्मल मार्केट थोडं फ्लॅट होऊ शकतं येणाऱ्या काळामध्ये ओके म्हणजे सोळा हजारच्या खाली गेल्यानंतर लगेच अपसाईडला येणार नाही ते थोडं रेंज बाउंड राहील किंवा इथे पण रेंज बाउंड राहील परंतु थोडं थोडं खाली येत राहील कारण त्याने अजून प्रॉपर सपोर्ट घेतलेला नाहीये ओके हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आता सगळ्यात मेन मुद्दा येतो की माझ्याकडे स्टॉक्स आहेत एसआयपीचे आहेत लॉसमध्ये आहेत काय करू खूप लोकांना प्रश्न पडलाय सांगतो भिऊ नका लक्षात ठेवा ज्यांनी चांगले फंडामेंटली स्टॉक्स घेतले असतील त्यांनी तर मुळात काळजी करू नका तुम्हाला चान्स ॲव्हरेज करू शकतो आपण आणखीन चांगल्या प्राईजला आणखीन स्वस्तामध्ये मिळतील आत्ता करायची का तर नाही कधीही ॲव्हरेज करताना समजा तुम्हाला ॲव्हरेजला एक दहा शेअर्स घ्यायचे तर एकदम दहा घ्यायचे नाही ते शेअर्स नॉर्मली पाच ते सहा टप्प्यामध्ये म्हणजे दोन 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 ह्या कंडिशन्सने घेऊ शकता नॉर्मली त्यातला एक टप्प्यामध्ये आत्ता तुम्ही थोडीफार म्हणजे सोळा हजार दोनशेच्या आसपास थोडीफार अगदी किंचित म्हणजे दहा शेअर्स घ्यायचे तर त्यातले आत्ता एक ते दोन शेअर्स मी घेईल आणि ॲव्हरेज करू शकतो एस आय काय करावं मागील एक ते दोन वर्षामध्ये म्युच्युअल फंडांनी खूप मोठे रिटर्न्स दिले होते त्या एस आय पीनं आता जर बघितलं ज्यांचे आत्ता एक दीड वर्षातले एस आय पी असतील लॉसमध्ये असतील भिऊ नका नॉर्मली एस आय पी डाऊनमध्ये असणार आहेत परंतु तुम्ही रेग्युलरली इन्व्हेस्ट करताय टेन्शनची गरज नाहीये नॉर्मली तुमचं ॲव्हरेज बाईंग होत राहील युनिट्स तुम्हाला मिळत राहतील त्यामुळे टेन्शन घेऊ नका ज्यांना पण लमसम ॲड करायची मार्केटमध्ये त्यांनी मार्केट सोळा हजार खाली पंधरा हजार आठशेच्या खाली गेलं की थोडी लमसम टप्प्याटप्प्यामध्ये ॲड करायला एस आय पीमध्ये किंवा म्युच्युअल फंडामध्ये सुरुवात करा याचा डिटेल व्हिडिओही बनवलेला आहे जर तो पाहिला नसेल तर वर तुम्हाला कार्ड आहे त्याच्यावर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली तो घेऊन पहा त्याचा पुढचाही पार्ट लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे म्हणजे टेन्शन मिटलं काय करायचं काय ना स्टॉक्स पडतायत आता रिस्क कोणाला आहे ज्यांनी पेनी स्टॉक्स घेतले असतील ते थोडे रिस्कमध्ये असतील डिसेंबरमध्ये पेनी स्टॉकने खूप रॅली दिली खूप सारे लोकांनी पेनी कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे गरज नव्हती फंडामेंटल वीक कंपन्या पण लोकांनी उचलून ठेवल्यात त्यांना नक्कीच टेन्शन आहे इथे तुम्हाला मग लॉस बुक करावं लागू शकतो परंतु ते स्टॉक टू स्टॉक रेफर राहू शकतं तुम्ही स्वतःचा ॲनालिसिस इथे वापरा मोठ्या कंपन्या आहेत रिलायन्स इन्फोसिस डीमार्ट ओके टी सी एस असेल अशा खूप ज्या टॉपच्या कंपन्या आहेत ज्या निफ्टी फिफ्टीच्या कंपन्या आहेत त्या तुम्ही ॲव्हरेज करायचा प्रयत्न करा, करा। ज्यावेळी पण त्या ओव्हर शोल्डमध्ये जातील किंवा जी आर एस आयची स्ट्रॅटजी सांगितली आहे बरोबर की प्रकारे पिक करायचे तर त्या स्ट्रॅटजीनुसार तुम्ही पिक करा किंवा तुम्हाला माझ्याकडून ही स्ट्रॅटजी डीपमध्ये पाहिजे असेल का आता थोडी मोठी स्ट्रॅटजी आहे तर खाली मला मेसेज करा हाऊ टू स्टार्ट इन्व्हेस्टमेंट किंवा आर आय इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी ज्याचा दुसरा व्हिडिओ तुम्हाला येईल आणि ज्या दिवशी ह्या व्हिडिओला एक हजार लाईक्स पूर्ण होतील त्या दिवशी ती स्ट्रॅटजी मी तुमच्यापर्यंत आणेल जेणेकरून तुमचे जे लॉसमधले स्टॉक्स आहेत ते ॲव्हरेज करायचं टेक्निक तुम्हाला समजून जाईल फ्रीमध्ये ह्या माहिती तुम्हाला इथे मिळायला मदत होईल ओके आता शेवटच्या मुद्दामध्ये मी तुम्हाला सांगतो सध्या फोकस कुठे करावं इन्व्हेस्टमेंटसाठी ओके जसं मी आधी सांगितलं की आर एस आय स्ट्रॅटेजी वापरा नॉर्मली जे पण स्टॉक्स ट्वेंटी आर एस आयच्या च्या खाली आहे जे टॉपचे कंट स्टॉकमध्ये तिथे थोडीफार तुम्हाला अपॉर्च्युनिटी भेटू शकते परंतु याचा अर्थ ते लगेच वर जातील असं नाही ह्या स्टॉकला अजूनही वेळ लागू शकतो ही, ला ही, ही गोष्ट ध्यानात ठेवा त्यामुळे मोठी इन्व्हेस्टमेंट करू नका गडबड करू नका शांत रहा। लक्षात ठेवा सध्याचे दिवस हे पेशन्सचे आहेत गडबड केली तर पोझिशन्स अडकून राहतील आणि विनाकारण लॉसला तुम्हाला फेस करावं लागू शकतं ओके मित्रांनो तसेच ज्यांनी सुरुवात केली नसेल त्यांनी सुरुवात करू शकता सुरुवात करण्यासाठी खाली डिम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डिमॅट लिंक दिलेलं आहे त्याच्यावर जाऊन तुमचं डीमॅट ओपन करा आणि ओपन केल्यावर मला एक मेसेज टाका ओके जेणेकरून तुम्हाला ही येण्या काळात येणाऱ्या काळामध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट सुरू करायला मदत होईल याच्यामध्ये ओके अशा करतो मित्रांनो ही माहिती आवडली असेल तसेच ज्यांना स्टॉक मार्केट इन डिटेलमध्ये शिकायचं आहे त्यांच्यासाठी माझ्याकडे ऑनलाईन आणि ऑफलाईन ह्या दोन्ही प्रकारचे कोर्सेस अवेलेबल आहेत जेणेकरून तुम्ही घर बसल्याही शिकू शकता आणि फेस टू फेस पुणे मुंबई नाशिक कोल्हापूर औरंगाबाद या सिटीमध्ये येऊन समोरासमोर मी तुम्हाला शिकवणार आहे याच्या डेट्स ज्या आहेत त्या स्क्रीनवर आहेत किंवा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची डिटेल माहिती मिळेल किंवा माझ्या सिम्पली व्हॉट्सअपवर एक वर्कशॉप किंवा ऑनलाईन कोर्स असा मेसेज करून माहिती जाणून घेऊ शकता मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर जाता जाता एक छोटी लाईक तुमची देऊन जावा जेणेकरून मला हे थोडं मोटिवेशन मिळेल थांबतोय इथे पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एक नवीन माहिती घेऊन धन्यवाद